नमस्कार, सुनीता लवांडेज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या आवडीचे चिकन चीज कबाब बनवूया। चीज घातल्यामुळे याची चव अजूनच द्विगुणित होते, त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हे कबाब खूप आवडतात। तर या चिकनच्या आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर माझे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेजारीच बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। मी इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1/2 वाटी कोथिंबीर, 1/2 वाटी पुदिन्याचे पानं, 1 मीडियम साइजचा कांदा घालून मिक्सरला बारीक करून घ्या। आता यामध्ये 300 ग्रॅम बोनलेस चिकन घाला, यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा रोजच्या वापरातील काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा ब्लॅक पेपर पावडर ज्याला आपण मिरी पूड म्हणतो, 1/2 चमचा चिली फ्लेक्स नसतील तर लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता, चवीनुसार मीठ, तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घाला, 1 चमचा लिंबाचा रस। हे सर्व घालून मिक्सरला बारीक करून घ्या। चिकन बोनलेस असल्यामुळे ते लगेच बारीक होतं। आता हे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता हे कसे बारीक वाटले गेलं आहे। मी इथे चीज किसून घेतले आहे। आता कबाब बनवायला घेऊया। आता दोन्ही हाताला तेल लावून घ्या, म्हणजे हे मिक्सर हाताला चिकटणार नाही। तुम्हाला ज्या साइजचे कबाब बनवायचे आहे त्यानुसार हे मिक्सर घ्या। तळ हातावर पुरी सारखे थापून घ्या अशा प्रकारे। आता यामध्ये किसलेलं चीज मधोमध ठेवा, याचा कडा एका ठिकाणी जुळवून घ्या। आलू पराठ्यासाठी जसे आपण स्टफिंग करतो तसेच याचे सुद्धा स्टफिंग करून बॉल तयार करून घ्या। हलक्या हाताने प्रेस करून गोलाकार द्या। अशा पद्धतीने सर्व कबाब बनवून घ्या। तळताना चीज बाहेर येणार नाही याची काळजी घ्या। मी अजून एक कबाब बनवून दाखवते। सर्व कबाब बनवून तयार झाले आहेत। इथे मी मैदा, ब्रेड क्रम्स आणि 2 अंडी, थोडंसं मीठ घालून फेटून घेतलं आहे। आता एक एक कबाब घेऊन अगोदर मैद्यामध्ये घोळून घ्या, नंतर अंड्यामध्ये दोन्ही बाजूंनी बुडून घ्या। ब्रेड क्रम्स मध्ये दुसऱ्या हाताने कोट करून घ्या अशा प्रकारे। कोट केलेले कबाब एका प्लेट मध्ये ठेवा। सर्व कबाब कोट करून झाले आहे। हे कबाब तुम्ही लगेचच तळू शकता किंवा फ्रीजर मध्ये ठेवून पाहिजे तेव्हा तळू शकता। कढई मध्ये तेल चांगले गरम झाले आहे। आता यामध्ये कबाब सोडूया। 2-3 मिनिट हे अजिबात हलवू नका, बाहेरील कव्हर सेट होऊ द्या, मगच उलटून घ्या। गॅसची फ्लेम मीडियम करा, म्हणजे मग चिकन चांगले शिजले जाईल। हाय फ्लेमवर तळले तर हे कबाब आतून कच्चे राहतील। दोन्ही बाजूने गोल्डन कलर वर कुरकुरीत झाल्यानंतर काढून घ्या। दुसरी बॅच घालण्यापूर्वी तेल परत चांगलं गरम करून घ्या, मगच कबाब सोडा। अशा पद्धतीने सर्व कबाब तळून घ्या। तर हे चिकन चीज कबाब तयार झाले आहे। खूप टेस्टी आणि क्रिस्पी झाले आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका। स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।